लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ड्रंक अँड ड्राईव्ह पाठोपाठ नाशिकमधील सातपूरच्या शिवाजीनगर भागात मद्यपी कार चालकानं बंगल्याची संरक्षक भिंत तोडून तिघांना जखमी केल्यानंतर संशयित मद्यपी कारचालक जगदीश खरमाडे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळला गेलेला आहे। दरम्यान अटकपूर्व फेटाळला जाण्यापूर्वी संशयित आरोपी हा फरार झालेला असून त्याच्या लोकेशनचा शोध लावणं सुरू असून शोध घेण्यासाठी पथक देखील तयार करण्यात आलेलं आहे। सातपूरच्या शिवाजीनगर भागातील एका बंगल्यात 5 जूनला मध्यरात्री 2:30 मद्यपी कारचालकाची कार घराची संरक्षक भिंत तोडून आत घुसली। त्या घटनेत बंगल्याच्या आवारातील पोर्चमध्ये झोपलेले आजी आजोबानी नात असे तिघे जण गंभीररित्या जखमी झालेले होते। कारचा चालक खरमाडे हा देखील घटनेत जखमी झाल्यानं त्याला गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चौघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करण्यात आले। दरम्यानच्या काळात खरमाडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता, मात्र घटना घडून तब्बल 15 दिवसाचा कालावधी उलटून देखील संशयित कारचालकाला अटक झाली नसल्यानं त्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात होतं। दरम्यानच्या काळात न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला असला तरी खरमाडे हा फरार झालेला आहे, त्याचे लोकेशन घेतले जात असून पथक देखील सज्ज ठेवण्यात आलेले आहे। कार चालकाच्या रक्ताच्या नमुन्याच्या अहवालानुसार अहवाल मद्यपिलाचा आला तर डॉक्टरांना देखील चालकाला काहीही सुचत नव्हते आणि तो पूर्णपणे नशेत असल्याचं सांगितलेलं होतं। सरकारी वकील रवींद्र निकम यांनी पुण्याच्या घटनेचा संदर्भ देतानाच मद्य परवाना आहे की नाही ते तपासण्यासाठी अटक गरजेचं असल्याचं सांगितलं, तर खरमाडे यांच्या वकिलांना ते मद्याच्या नशेत नव्हे तर भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याचा दावा केलेला होता। त्यावर गंगापूर ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।